पनवेल दरोडा घालून ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीस पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे पनवेल शहर पोलिस ठाणे हद्दीतील जे हायवेवर ट्रक चालक सुपरवायझर आणि वॉचमन यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम दरोडा घालून जबरीनं चोरी केल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार पोलीस सहआयुक्त राजकुमार भटकर उपायुक्त अशोक दुधे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी विशेष प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी गुप्त बातमीच्या आधारे आणि तांत्रिक तपासाद्वारे हायवेवर दरोडा घालणाऱ्या चार आरोपींना एकवीस जून रोजी मुंबई येथून अटक केली आहे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आलाय सदर गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना खेरवाडी पोलीस स्टेशन मुंबई येथे जबरी चोरीच्या गुन्ह्यात पंधरा जून रोजी अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली दुसरी मोटारसायकल खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये जमा आहे दोन्ही आरोपींचा पनवेल शहर पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यात ताबा घेण्यात येणार आहे सदर आरोपींपैकी काही आरोपींविरुद्ध मुंबई येथे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत तसेच त्यांनी आणखी दरोडा केल्याचं तपासात समोर येत असून आरोपींकडे पोलीस अधिक तपास करत आहेत पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अन्सारी मोहम्मद शाहिद मोहम्मद रईस खान नजरे आलम मोहम्मद जरीफ आलम अन्सारी यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना दिनांक सव्वीस जून पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाले आहे त्यांच्याकडून सहा हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा नोकिया कंपनीचा मोबाईल फोन सात हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल फोन सव्वीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम सत्तर हजार रुपये किमतीची सिल्वर रंगाची सुझुकी एक्सेस एकशे पंचवीस स्कूटर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला एक चॉपर जप्त करण्यात आला आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट